नाशिक मंडपा हद्दीत असलेल्या वडनेरे येथील प्रभाग क्रमांक 43 मध्ये वारकरी चौक साकारण्यात आलाय. नाशिक मंडपाचे स्थायी समिती सदस्य आणि नगरसेवक केशव पोर्जे यांनी मंडपाच्या निधीतून 1 कोटी रुपयांची तरतूद करत वडनेरे गावात प्रवेश करणाऱ्या चौकात वारकरी चौक साकारलाय. या चौकाचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न झाले. तर यावेळी समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास होती. यावेळी सर्व वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामकृष्ण दासजी महाराज लोहवितकार, माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, रामभाऊ जगताप, जगदीश गोडसे, सूर्यकांत लवटे, अण्णासाहेब आहेर, हरिभक्त पारायण, साहेबराव मुरकुटे, हरिभक्त पारायण कांचन जगताप, हरिभक्त पारायण गीताताई घुरवडकर, हरिभक्त पारायण जयश्री गावंडे, हरिभक्त पारायण गणेश महाराज करंजकर, तालमणी व्यंकटेश धवन, निलेश गाढवे, संगीत अलंकार हरिभक्त पारायण, रोहिदास मते, योगेश धात्रक यांसह नगरसेविका सुनीता कोठुडे, जगदीश पवार, योगेश गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.